अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरकरांना निमंत्रण. 22 जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून निमंत्रितांमध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आम्ही राम मंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या करसेवकांच्या कुटुंबियांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पंढरपूरमधून खास व्यक्तींना निमंत्रित केले असून त्याचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक काशीच्या गागाभट्ट यांच्या उपस्थितीत झाला होता. महाराष्ट्रातील पैठण, पंढरपूर इथं तीर्थक्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे अशी नोंद आहे. त्यापैकी पंढरपूरचे प्रल्हाद महाराज बडवे हे विशेष निमंत्रित होते. त्यांचेच वंशज हरिभक्त परायण आशुतोष बडवे पाटील यांना अयोध्येहून मंदिर उद्घाटन प्रसंगी आमंत्रित करण्यात येणार आहे. पांडुरंगाचे परंपरागत प्रमुख पुजारी म्हणून बडवे यांच्यासह सेवेदारी मंडळींपैकी पांडुरंगाच्या पादुका असणाऱ्या कालाच्या वाड्यातील हरिदास महाराज यांच्याबरोबर रुक्मिणीचे वंश परंपरागत पुजारी उत्पात यांनाही खास निमंत्रित केलं गेलं आहे. झाले राम राज्य काय उणे आम्हासी ह्या संतोक्तीप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये जे जिथं प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला अशा ठिकाणी श्री रामललाच्या जन्मभूमीच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अखंड हिंदुस्थानातून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अनेक महाराजांना, अनेक संत मंडळींना, अनेक महात्म्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तसंच पंढरपुरातूनही असे सर्व संत वंशज, सर्व संत, सर्व परंपरेचे पाईक यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुकोबरायांचे वंशज असतील, नामदेवरायांचे वंशज असतील, नाथरायांचे वंशज असतील, ह्या सर्वांच्या बरोबर पंढरपुरातील परंपरागत काही जणांना आमंत्रण आलेलं आहे. अशा स्वरूपात हा भव्य दिव्य सोहळा दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत होतो आहे. त्यानिमित्ताने पंढरपुरातील काही महाराज मंडळीही तिथे उपस्थित राहणार आहेत आणि हा आनंद गगनात न मावणार आहे. आणि ह्या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होतो आहे हे एक आमच्या दृष्टीनं महत्भाग्याचं क्षण आहे. म्हणून तो जन्मी आम्ही विसरणार नाही हीच वारकरी संप्रदायाची, आनंदाची आणि अतिशय परमानंदाची गोष्ट आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या सर्व महानुभावांसहित आम्ही अयोध्येत श्री रामललाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येमध्ये निश्चित जाणार आहोत. रामकृष्ण हरी. 300 वर्षापूर्वी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पहिला ओंकार उठला तो शिवाजी महाराजांच्या रूपानं आणि त्यांच्या राज्याभिषेकावर त्याचं शिक्कामोर्तब झालं. या राज्याभिषेकाचा समारंभ काशीचे पंडित गागाभट्टांनी केला पण त्याला महाराष्ट्रातल्या विद्वानांनी सहकार्य केलं. कारण पैठणच्या रेकॉर्डप्रमाणे या राज्याभिषेकाला पैठणमधून सर्वात जास्त पंडित उपस्थित होते आणि त्याच्या खालोखालची संख्या पंढरपुरातली होती. पंढरपुरातल्या संत प्रल्हाद महाराज बडव्यांना राज्याभिषेकाचं आमंत्रण त्यावेळी आलं होतं. आज या देशाची कूस बदलत असताना, पुन्हा हिंदुत्वाचा ओंकार उठत असताना, रामजन्मभूमीच्या निमित्तानं रामललाची प्रतिष्ठापना या स्थानी होत असताना पुन्हा पंढरपूरला रामजन्मभूमीच्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण प्राप्त झालेलं आहे. ते आमंत्रण पांडुरंगाचे प्रतिनिधी प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज या अर्थाने प्रल्हाद महाराजांच्या वंशात ते पुन्हा एकदा आलेलं आहे. अनेक गोष्टींनी या आमंत्रणाला महत्त्व आहे. हे ठराविक संत मंडळीला दिलेलं आमंत्रण पंढरपुरात पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून, पुजारी म्हणून बडव्यांना आलेलं आहे. तसंच रुक्मिणी मातेचे पुजारी या अर्थानं उत्पादनानं आलेलं आहे. 750 वर्षांच्यापेक्षा अधिक काळाची परंपरा गृहीत धरून राम मंदिराच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही आमंत्रण प्राप्त झालेली आहेत. हे आमंत्रण केवळ एखाद्या माणसाला असं नाही, आम्ही आत्ता त्याचे निमंत्रण मात्र आहोत, पण हे आमंत्रण दीर्घ परंपरा जी 700 हजारो वर्षांची आहे त्या परंपरेला हे आमंत्रण आहे. हे आमंत्रण प्रल्हाद महाराज बडव्यांना आहे, हे आमंत्रण सकल बडवे समाजाला आहे, नवे हे आमंत्रण पंढरपूरकरातल्या प्रत्येक नागरिकाला आहे असंच आम्हाला त्यानिमित्तानं वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर.